नमस्कार. असाच आत्ममग्न होऊन एकदा बसलो होतो. तात्या साहेबांच्या साहित्याचा मनातल्या मनात आस्वाद घेत होतो. गरजा जय जयकारच्या ओळी आठवल्या आणि क्षणभर माझे भाऊ फुरफुरले. जीर्ण पाचोळा पडे तो उदासमुळे मन व्यथित झाले. फक्त लढ म्हणामुळे आपल्या पाठीशी एक अज्ञात शक्ती उभी आहे याची जाणीव झाली. आणि घर देता का घर मनात घुमलं तर अकस्मात पुढे येणाऱ्या वृद्धत्वाची प्रखर जाणीव अस्वस्थता निर्माण करून गेली. ययाती आणि देव यांनीच्या भरझरी भाषेने अवाक झालो. राणी लक्ष्मीबाईंच्या कथेनं थेट झाशीत जाऊन पोहोचलो. आणि काही काळ का होईना, आनंदसारखं वागणं आपल्याला जमेल का याचा विचार करीत होतो. तोच डोळ्यासमोर तात्यासाहेबांचा फोटो तरळून गेला. आणि प्रसन्न चेहऱ्यावर स्मित करीत असलेले तात्यासाहेब चष्म्याआडून डोळे मिचकावून माझ्याकडे बघतायत, मिश्किलपणे बघतायत असं मला वाटलं. कारण ते म्हणत होते, त्या चंद्राचे ह्या चंद्राचे मुळीच नाही काही नाते. त्या चंद्राचे या चंद्राचे मुळीच नाही काही नाते. त्या चंद्रावर अंतरिक्ष यानात बसोनी माकड मानव कुत्रा यांना जाता येते. या चंद्राला वाटच नाही, एक नेमके ठिकाण नाही. हाही नभाचा मान करी, हाही नभाचा मान करी, पण लक्ष मनांच्या इंद्रगुहातुनी भटकत राही. नटकट मोठा डोंगी सोंगी लिंबोणीच्या झाडामागे केव्हा लपतो मुलाप्रमाणे. भग्न मंदिरावरी केधवा बृहस्पती सम करतो चिंतन. आणि कधी बावळा तळ्यात बुडतो, थरथर कापत बघतो आतून. तटघुमटावर केव्हा चढतो, कधी विदूषक पाणवठ्यावर घसरणी पडतो. कुठे घरांच्या कौलारातुनी उतरुनी खाली शेजे वरती, तिथे कुणाची कमल पापणी हळूच उघडुनी नयनी शिरतो. अशा बिलंदर या चंद्राचे त्या चंद्राशी कुठले नाते. त्या चंद्रावर विज्ञानाची शिडी लावूनी शास्त्रज्ञांना चढता येते. त्या चंद्रावर विज्ञानाची शिडी लावूनी शास्त्रज्ञांना चढता येते. आणि रसिक मनांना या चंद्राला जळात वा डोळ्यातच केवळ धरता येते. आता ही कविता ऐकून माझ्या मनावरचं गांभीर्याचं सावट थोडं दूर झालं न झालं तोच वाटलं की तात्यासाहेब पाठीत गुद्दे मारतायत, हलके गुद्दे, आणि सांगतायत तुम्हीच सांगा, तुम्हीच सांगा, सोंगा वाचून शक्य कसे हे आहे जीवन. जगणे म्हणजे चतुरपणाने सोंगांचे करणे संपादन. संस्कृती सारी उभी आपली सोंगावरती, बहुविध सोंगांनी भरलेली आहे धरती. सोंगपणातच संसाराची सगळी महती. सोंग तत्व निपटून काढता उजाड होईल हे रंगायन. जगणे म्हणजे चतुरपणाने सोंगांचे करणे संपादन. मीही सजवितो बरीच सोंगे, मीही सजवितो बरीच सोंगे, खोटे नाही. तुम्हीही सोंगी कुशाल यात शंका नाही. सनातनापासून प्रथा ही चालत राही. या सोंगांनी केले आहे मरुभूमीचे थोडे नंदन. जगणे म्हणजे चतुरपणाने सोंगांचे करणे संपादन. बघा मुखवटे अनेक माझे या भिंतींवर. प्रेमळ काही, कुरूप काही, काही सुंदर. इथे वीर हा, तेथे साधू, तिथे कलंदर.
एक मुखवटा मुखावरी हा करण्यासाठी तुमचे रंजन तुम्हीच सांगा सोंगा वाचून शक्य कसे हे आहे जीवन। आणि आता मात्र मी बऱ्यापैकी सैलावलो होतो। माझा सैलपणा जाणून तात्यासाहेबही चेष्टा करण्याच्या मूडमध्ये आले आणि ज्याला आपण चारोळ्या किंवा वात्रटिका म्हणतो ना त्या स्वरूपाच्या कविता पुढे येऊ लागल्या। विषय अगदी साधा सोपा, प्रियकर प्रेयसी नवरा बायको नंतर स्त्री मुक्ती वगैरे वगैरे। चारोळ्या वात्रटिका आपण आजकाल म्हणतो पण तात्यांनी त्यावेळेला त्याला यमके म्हणायचे। पहिलं यमक पा, लैला मजनू कधी विवाहित झाले असते का? लैला मजनू कधी विवाहित झाले असते का? आणि असते तर ते लैला मजनू राहिले असते का? आता हे लैला मजनू नवरा बायको झाले पण ते कसे? त्याच्यासाठी तात्यासाहेब म्हणतात, विवाह व्हाया पूर्ण यशस्वी काय असावी शर्त। विवाह व्हाया पूर्ण यशस्वी काय असावी शर्त? एक पक्ष अति मठ्ठ असावा दुजा असावा धूर्त। आहे की नाही गंमत? आणि आता व्रात्यपणाची कमाल बघा। मला तर असं वाटलं तात्यासाहेब डोळाच घालत आहेत की काय। ओहो, कारण ते म्हणत आहेत, दाग दागिने चौदाच येते। 14 कॅरेट दागदागिने केले पण 52 कशी सोन्याचे नाही, हिणकस 14 कॅरेटचं केले। दागदागिने 14 येते बघून तापली पतिव्रता आणि गरजली। दागदागिने 14 येते बघून तापली पतिव्रता आणि गरजली, पातिव्रत्यही घ्या हे आता 14चेच आता। पुढे स्त्री मुक्ती। स्त्री म्हणजे का कुणी गरजली? गरजली आहे, गरजला नाही। स्त्री म्हणजे का कुणी गरजली वाटे फक्त मिठाई? अरे स्त्री काय फक्त आनंद देणारी सुख देणारी उपभोगाची वस्तू आहे, मिठाई आहे? स्त्री म्हणजे का कुणी गरजली वाटे फक्त मिठाई? अहो मिठाई आम्ही खातो नाती आम्हा खाई। आणि शेवटी तात्यासाहेबांनी स्वतःच्या जातभाईंनाही सोडलं नाही बरं। हो, ते म्हणतात, एक ओळ ऐकून म्हणाला, एक ओळ ऐकून म्हणाला कविता दिव्य महान, तोंडावर मग दुलई ओढून घोरू लागला छान। धन्यवाद।